पनवेल तालुक्यातील गाडी नदीचं पात्र स्वच्छ व सांडपाणी मुक्त आणि घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात शनिवारी आढावा बैठक झाली. ही बैठक सीकेटी महाविद्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. गाडी नदीचे पात्र स्वच्छ व सांडपाणी मुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात सीकेटी महाविद्यालयात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी गाडी नदी वाचवू या उपक्रमातून गाडी नदीचं संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वांनी या मोहिमेत सहभाग घेणं गरजेचं असून गाडी नदीच्या संरक्षण आणि विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा ठरेल असं प्रतिपादन केलं. यावेळी पंचसमिती सभापती प्रणाली भोईर, उपसभापती वसंत काठावले, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचसमिती सदस्य भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी तेडगुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व पंचसमिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, निसर्गमित्र संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.